ते म्हणजे जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांग यांची बैठक सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यावर ते ठाम आहेत आणि काही दिवसांपूर्वीच मराठा समन्वयकांनी आझाद मैदानाची पाहणी देखील केली. त्यानंतर आज जरांगेंकडून आढावा घेण्यात येतोय. दरम्यान 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता जरांगे हे आंदोलकांसह मुंबईकडे कूच करणार आहेत, तर दुसरीकडे आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे अंगणवाडी आंदोलकांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आझाद मैदानावर थेट आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. गिरीश, आपण बघतोय की एकीकडे आज तर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन हे आझाद मैदानावर सुरू आहे आणि याच आझाद मैदानावर 20 जानेवारीला जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत. एकूण आझाद मैदान आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा भेटीसाठी येत आहेत, काय अपडेट्स आहेत? सर, या ठिकाणी आझाद मैदानात अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा सकाळपासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू आहे आणि मोठ्या संख्येने सकाळपासून या ठिकाणी अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, ते या ठिकाणी जमा एकत्र झालेले आहेत. त्यांच्या विविध मागण्या आहेत, यामध्ये त्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे. याशिवाय मानधन नकोय तर वेतन आम्हाला हवं आहे, सोबत पेन्शन देखील लागू झाली पाहिजे अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. याशिवाय अगदी धन्यवाद गिरीश आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण बघतोय की आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे, थोड्याच वेळात तिथे उद्धव ठाकरे सुद्धा या आंदोलकांना भेटण्यासाठी येणार आहेत.